वाऊस महानगर परिसरातील खाम नदीमध्ये खाणीचे साम्राज्य पसरले, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. वाळूज महानगरातील खाम नदीचे पात्र घाणीने खराब होत असून कॅरीबॅगसह इतरही घाण नदी पात्र दिसत आहेत. यावर वळदगावचे सरपंच राजेंद्र घोडके म्हणाले की या पात्रात औरंगाबाद शहरातील ड्रेनेज लाईन आणि घाटीचे पाणी येत आहे. खाम नदीचे पाणी एकेकाळी माणसाला पिण्यायोग्य होते, परंतु आज हे पाणी माणसे आणि जनावरही पिऊ शकत नाही. खाम नदीत वाढती घाणीचे कारण औरंगाबाद शहरातील ड्रेनेज लाईन, घाटीचे सांडपाणी नदी पात्रात सोडले जाते. शासनाने गोलवाडी हद्दीतील फिल्टर प्लॅन बसवला असला तरी हे पाणी फक्त सध्या शेतीला वापरले जात आहे. हे खाम नदी वाहती पहिली चांगली सुट्टी होती, आता तिला घाण पाणी वगैरे लागलं, मच्छर होत, हे असं गवतळ उभं राहिलं बस. मग आता त्याला पाहा, तुम्ही काहीतरी कृपया करा काहीतरी. सुरुवातीला पाणी चांगलं होतं, पियत होते लोक, ढोरं पियत होते, माणसं पियत होते, पण या पाण्याला ते गद्दळ झाला. वाढलं ना औरंगाबाद सारं घाण पाणी येऊ लागलं त्याच्यात. अच्छा, हां, त्याच्यामुळं झालं. ते मागणी का द्यायला काहीतरी निर्मळ करा बाबा, चांगलं स्वच्छ करून द्या, पाठवून द्या, साफसफाई करून द्यावं, हे गबळ काढून द्यावं. हे सारं कंपनीचं केमिकलच असून त्याच्यामुळं जे पाणी घाण घालू ना या कंपनीमुळं. पाण्यापासून मच्छर होत असून हे पाणी योग्य नसल्याचे यावेळी घोडके यांनी सांगितले. आतापर्यंत खाम नदीची साफसफाई झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नदी पात्रात कॅरीबॅगसह इतरही वस्तू दिसत आहेत.